तर मोदींनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत नेमकं काय म्हणाले, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, आपण तेही पाहूया. मोदीजी बोलले हे खरंच आहे, कारण ही सगळी मंडळी एकत्रित का आली, कुठल्या मोठ्या उद्देशाने आली का, मोदीजींनी केलेल्या विकास कार्यापेक्षा मोठं विकास कार्य आम्ही करून दाखवू असं कोणी भाषण केलं का, हे सगळे एकत्रित आले आहेत. याचं कारण यांनी केलेले घपले घोटाळे हे बाहेर निघतात, त्याच्यावर कारवाई होते आणि मोदीजींचं शासन राहिलं तर ही कारवाई होतच राहील आणि आपले सांगाडे बाहेर निघतील हे लक्षात आल्यामुळे हे सगळे एकत्रित आले आहेत आणि त्याचाच उल्लेख मोदीजींनी केलाय. आम्ही फोटो सेशन केल्यावरच आमचा जर 20 लाख कोटींचा असेल तर जे भारतीय जनता पक्षाच्या फोटो सेशन मध्ये जमतात त्यांचा 50 लाख कोटींचा आहे. आम्ही हिशोब देतो, महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटीचा आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, हा मगाशी नावं घेतली ना मी सगळी, राधाकृष्ण विखे पाटील, किती नावं घ्यायची, राहुल कुल, 1 लाख कोटी सगळे पुरावे दिलेले आहेत. प्रधानमंत्री याच्यावरती कारवाई करणार आहेत का? आणि मग त्याने आमच्यावरती टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.